हॅलो, तर सामन्याची सुरुवात होते. महेश चेंदवनकर स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होते आणि नॉन स्ट्राईक एंडला मंगेश पांडे ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. पंकज पांडे अंगद पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी इनामपुरीचा हा नामवंत खेळाडू. रायगडचे काही खेळाडू या मॅचमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. महेश चेंदवनकर परळचा सुपरस्टार, नरे पार्कमध्ये बालपण केलं या खेळाडूचं. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. मागच्या वर्षी रत्नागिरी चॅलेंजर ट्रॉफीमध्ये देखील खूप चांगलं योगदान याच्या टीमने दिलं. तोच महेश चेंदवनकर सध्या मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. त्याच्याबरोबर पंकज आहे. ओहो, अतिशय चांगली लाईन इथे तुम्हाला पाहायला मिळते. इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटील. वन बाउन्सचा इथे इशारा दिला जातोय अंपायरच्या माध्यमातून. भरपूर इम्प्रेस केलं. भरपूर लहानसं गाव आहे इनामपुरी. तिथून मी म्हणेन चांगले गोलंदाज निर्माण झालेत, चांगले फलंदाज आहेत. रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान देतात या छोट्याशा गावाच्या माध्यमातून हे सर्वच खेळाडू. अंगद पुन्हा एकदा तयार. महेशसाठी यावेला फटका हवेत आहे. मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जज करतो, जजमेंट चांगलं, तेवढाच दर्जेदार कॅच. पहिल्या विकेटचं पतन. प्रेशर होतं महेश चेंदवनकरवर, कारण लगातार इथे बीट होत होता आणि अखेर पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये एक मोठी सफलता इथे अर्जित करत असताना गोलंदाज इनामपुरीचा सुपरस्टार अंगद पाटील. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय. रहीम उर्फ बाबा या नावाने सुपरिचित हा खेळाडू ओमसाहेब अँड्रासा खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत असताना महेश चेंदवनकर इथे शून्यावर बाद झालाय. तीन चेंडू त्याने फेस केलेत आणि इथे मात्र रन तो कंप्लीट करू शकला नाही. ब्रॉन्झ डकचा तो शिकार ठरलाय, कारण गोल्डन डक, सिल्वर डक आणि ब्रॉन्झ डक अशा वेगवेगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये मानल्या जातात. आणि यावेळेला ब्रॉन्झ डकचा शिकार होत असताना महेश चेंदवनकर तीन बॉल नंतर आउट झालाय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची घेत जातोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. पंकज पांडेला बीट करून अतिशय चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे आणि आणखीन एक डॉट बॉल. लगातार चार चेंडू इथे निर्धाव टाकलेत. सुरेख गोलंदाजी करत असताना इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटील मैदानामध्ये. बॅकवर्ड पॉईंट कव्हर, पॉईंट कव्हर, मिड ऑफ, 38 सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन आणि फाईन लेग. यावेळेला विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. अंपायरकडे स्ट्रॉंग अपील. अपीलमध्ये उत्साह किती, आत्मविश्वास किती हे पाहिलं जाईल. आणि त्यानंतर जर विचार केला तर मला वाटते अंपायरने कदाचित बॅट्समनला इथे बाद घोषित केले. सेकंड विकेट फेल डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. यावेळेला ओमसाहेब बँड्रा टीमची धावसंख्या 0, लॉस ऑफ 2 विकेट. विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये ऋषी नाईक आहे, वहाळचा एक सुपरस्टार खेळाडू आणि फिटनेसवर भरपूर भर दिला आहे यावेळेला मी म्हणेन ऋषी नाईकने, कारण भरपूर चांगला क्रिकेट तो दरवर्षी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. वहाळच्या माध्यमातून त्याचा एक इंटरव्ह्यू नुकताच आला होता फॉर्च्यून कट्टावर आणि भरपूर काहीशा गोष्टी तो सांगून गेला त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. लेदर क्रिकेट कशाप्रकारे खेळलं गेलं आणि तेच इथे दाखवलं त्याने. मेडन ओव्हर कदाचित होऊ शकते. आतापर्यंत 5 निर्धाव चेंडू टाकलेत. पाहूया मेडन ओव्हर. 1992 इंटरनॅशनल मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम आहे मुथय्या मुरलीधरनच्या नावावर. पाहूया इथे मेडन ओव्हर कंप्लीट करतोय का हा गोलंदाज. यावेळेला चेंडू हवेत आहे मिड ऑफला. येस, मेडन ओव्हर देखील होईल आणि 3 विकेट देखील याच ओव्हरमध्ये पटकावल्यात अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी. एकदा जोरदार टाळ्या अंगदच्या या स्पेलसाठी. वेल बोल्ड अंक अंगद पाटील. प्रशांत
थँक्यू. काय अफलातून स्पेल राहिलाय, पहिलं षटक मेडन ओव्हर. आपल्याला आठवत असेल 12 जानेवारी 1964 ला ज्यावेळेला बापू नाडकर्णी गोलंदाजी करत होते इंडियन टीमच्या माध्यमातून. चेन्नईची जी टेस्ट मॅच होती इंग्लंडच्या विरुद्ध इंडियन टीमला खेळायचं होतं आणि त्यावेळेला इंग्लंड संघ भरपूर चांगल्या टचमध्ये फॉर्ममध्ये होता. 1964 विचार केला होता आणि त्याच 12 जानेवारीला बापू नाडकर्णीने जवळपास 131 चेंडू निर्धाव टाकले, म्हणजे जवळपास 21.5 ओव्हर निर्धाव टाकण्याचा विक्रम बापू नाडकर्णीच्या नावावर राहिलाय. त्याच्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये 18 ओव्हर लगातार मेडन टाकण्याचा विक्रम रंजना हेरात या गोलंदाजाने केला. तो विक्रम मात्र त्याने ऑस्ट्रेलियन टीमच्या विरुद्ध केला, श्रीलंकेचा तो गोलंदाज होता. आणि खरोखर ज्यावेळेला मेडन ओव्हर टाकलं जातं एखाद्या गोलंदाजाच्या माध्यमातून, मुथैया मुरलीधरने 1992 मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम केला आतापर्यंत. आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल पहिल्याच ओव्हरमध्ये अंगद पाटीलने मेडन ओव्हरने सुरुवात केली, 0 रन 3 विकेट. तर विनू टायगर्स हा संघ मैदानामध्ये खेळतोय. तुम्ही पाहू शकाल विनेश निकम यांचा संघ आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं षटक इथे चालू आहे, कदाचित तिथे रनआउटची संधी आहे. काय करताय तिथे ओमसाई बँड्राचे खेळाडू, चौथ्या विकेटचं पतन इथे होईल. अजूनही स्कोरबोर्डवर धाव नाहीये आणि 4 गडी तंबूच्या दिशेने गेलेत. आणखीन एका विकेटचं पतन. विनू टायगर्स चंदू राजेश येतोय सेकंड ओव्हर मध्ये. आणि पहिल्याच बॉलवर तुम्ही पाहू शकाल रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झाला. रेहान येतोय नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी. अजूनही मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला रहीम बाबा या नावाने सुपरिचित खेळाडू, याला खेळ करावा लागेल. आणखीन एक बाउन्सर इथे पाहायला मिळतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल, 8 चेंडू आतापर्यंत टाकलेत, स्कोरबोर्डवर अजून रन यायचे, 4 गडी बाद झालेत ओमसाई बँड्रा टीमची धावसंख्या 0, लॉस ऑफ 4 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, बाबा मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार, बॉल तयार. ओहो स्विंगिंग यॉर्कर, फुलर लेनचा बॉल, प्रत्युत्तरच नाहीये, फुटवर्क नाहीये. महत्वाची बाब म्हणजे तुमच्याकडचं फुटवर्क, तुमच्याकडचं टेम्परामेंट आणि इथे तेज दिसत नाहीये ज्याप्रमाणे गोलंदाजी होते सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज राजेश याच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजीचा नमुना तिसऱ्या पंचाला मैदानामध्ये इथे आमंत्रित केले. थर्ड अंपायर मैदानामध्ये जातील. श्रेयस आहेत, बाबा आणि रेहान ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाज राजेश. बाबा सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तयार. ओर द विकेट, आखू टप्प्याचा चेडू, बॅटची आतमधली कडा घेतली, फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, थ्रो अतिशय चांगला होता आणि अखेर खातं उघडतंय ओमसाई बँड्रा टीमची धावसंख्या 1, 1 गडी बाद झालेत आतापर्यंत 4. गोलंदाजी करतोय राजेश सेकंड ओव्हरमध्ये आणि इथे बाबाच्या बॅटमधून पहिली धाव अर्जित केली जाते ओमसाई बँड्रा टीमसाठी. 5 ओव्हरची मॅच आहे, महत्वपूर्ण सामना आहे आणि तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. ज्याप्रमाणे अंगदने इथे स्टार्ट दिला, मी म्हणेन वेणू टायगर्स या टीमसाठी, कारण विनेश निकम यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय विनू टायगर या नावाने. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल राजेश. आखू टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा आतमध्ये चेंडू येतोय, इन स्विंग होतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. स्कोरबोर्डवर आतापर्यंत 1 रन फलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक सेकंड, दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी करतोय राजेश. 5 षटकांचा हा सामना आहे. स्ट्रायकिंग एंडला रेहान खेळण्यासाठी तयार. लगातार विकेटचं पतन झालं. बुमरो
जर विचार केला तर चांगला फलंदाज होता, तो देखील शून्यावर बाद झाला. त्यानंतर गळती लागली मी म्हणेन ओमसाई बँड्रा टीमला, लगातार विकेट गेल्या. परंतु बाबा रहीमकडे क्षमता आहे धावा जमवण्याची, त्याला रेहान चांगली साथ देईल. ओहो पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, बॅटची कडा घेतली, जातोय स्वतः निघतोय ते रेहान. आणखीन एका विकेटचं पतन, पाचवा गडी ते बाद होत असताना ओमसाई बँड्रा टीमची धावसंख्या पाच गडी बाद फक्त एक. तुम्ही पाहू शकाल कैलासवासी काशीराम बेलोसे आणि कैलासवासी निशांत शर्मा यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषकाचं आयोजन मंगेश बेलोसे, शिबू म्हात्रे, त्याचबरोबर प्रबोध म्हात्रे व त्यांच्या संपूर्ण मंगेश इलेव्हननी भरपूर चांगली साथ दिली. आणि सध्या NB नहार फायटर जे सर्वच खेळाडू आहेत त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं खुशीचं वातावरण मला पाहायला मिळालं. त्यामध्ये जल्पेश असतील, पिंटे असतील, निलेश म्हात्रे असतील, आणि खूप चांगला खेळ या सर्वच खेळाडूंनी केला या मॅचमध्ये. पहिल्याच मॅचमध्ये वरद लॉजिस्टिकचा पराभव केला नवी मुंबई या संघाचा. दुसरी मॅच आपल्या समोर चालू आहे, दुसऱ्या मॅचमध्ये आतापर्यंत पाच गडी बाद झालेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे फक्त एक. अंगद पाटील पुन्हा एकदा तयार. अतिशय छोटंसं गाव, जवळपास जर लोकसंख्येचा विचार केला तर भरपूर कमी आहे इनामपुरीची, तरी देखील क्षमता भरपूर आहे, टॅलेंट भरपूर आहे. प्रत्येक घरातून एक एक खेळाडू आलाय इनामपुरीचा जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये. त्यामध्ये कुणालचं मी देखील नाव घेईन, अंगदचं मी नाव घेईन. लहान लहान खेळाडूंनी भरपूर उच्च दर्जाचं क्रिकेट पेश केलंय रायगड क्रिकेटमध्ये. तोच अंगद आतापर्यंत सात बॉल डॉट टाकलेत त्यांनी या मॅचमध्ये. बाबा पुन्हा एकदा तयार, तीन गडी बाद केलेत, तीन गडी टिपलेत मी म्हणेन अंगदने पुन्हा एकदा तयार होत असताना. आकोट्या पद्धत चेंडू यावेला हुक केलाय, बॉल हवेत आहे, गॅप मध्ये देखील जातोय चेंडू, सीमारेषा पार नक्कीच जाईल आणि या मेतील चार धावा रहीमच्या बॅट मधून हा चौकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंड या कारले डोंगराव मार घुमे अंगान व तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावाने नावडलते दर्यान सगदान द दर्यान सगदान. तर चौकार मिळतोय बाबाच्या बॅटमधून रहीम या नावाने सुपरिचित हा खेळाडू. आणि खूप चांगला चौकार अंगद पाटीलच्या विरुद्ध. पुन्हा एकदा सज्ज होईल अंगद, राईट मोर द विकेट बाबासाठी. चेंज ऑफ पेस, गती कमी केली, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या हातामध्ये. हे अस्त्र आहे अंगदकडे, ही क्षमता आहे, हाईट आहे, खांद्याचा चांगला वापर करतो, त्यानंतर त्याच ॲक्शनमध्ये स्लो बॉल टाकण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि हा बॉल नक्कीच टेनिस बॉलमध्ये वाचू शकतो गोलंदाजाला. यावेळेला फुलर लेनचा बॉल उडवला इथे कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, एक रन कम्प्लीट होते बाबासाठी. सेकंड रनसाठी इथे कुठलाच चान्स घेतलेलं नाही आहे, दोन्ही फलंदाजांनी एक रन मात्र कंप्लीट होते आणि एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आत्तापर्यंत सहा या आकड्यावर. तिसरं षटक इथे चालू आहे, गोलंदाजी करतोय अंगद. चार चेंडूचा खेळ संपन्न झालाय तिसऱ्या षटकातला, अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर सहा, गडी मात्र बाद झालेत आतापर्यंत पाच. अर्धा संघ आराम फरमावतोय पॅव्हिलियनमध्ये, पाच गडी बाद झालेत. परंतु इथून तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ओहो यावेला स्विंग होतोय थोडासा बाहेरच्या दिशेने निघतोय चेंडू, अंपायर सिग्नल येतो, येस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मिळते टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर सात. पाच गडी बाद झालेत अंगद पाटील, डावकुऱ्याचा फलंदाज सध्या मैदानामध्ये खेळत असताना अक्रम. याच्याकडे देखील क्षमता आहे, चांगले स्ट्रोक हा देखील लागू शकतो, परंतु धावा जमवायच्या टीमला. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, बॅट अँड बॅट टुगेदर संगम चांगला होता, हलक्या त्याने खेळून काढला. कव्हरच्या दरम्यान एक रन इथे कंप्लीट होते, अक्रमचं खातं उघडते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत आठ या आकड्यावर. संतोष सक्सेना यांचं देखील इथे आगमन होते. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्याबरोबर केलेली ती खेळी अविस्मरणीय होती मुंबईसाठी, रेल्वेसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. कठीण परिस्थितीतून एक नामवंत गोलंदाज मुंबई रणजीला मिळाले असे संतोष सक्सेना यांचं इथे आगमन होते. वेलकम संतोष, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते, अंपायरचा इशारा येतोय ओव्हर समाप्तीचा. अशा प्रकारे तीन ओव्हरचा खेळ इथे संपलाय, तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या आठ आणि गडी बाद झालेत पाच. ओम साई बँड्रा यस DJ.
खूप चांगलं संगीत आणि चौथं षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज चंदू येतोय चौथ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला अक्रम खेळण्यासाठी तयार चंदूच्या हातामध्ये ते बॉल सोपवलाय. हे नाव भरपूर चर्चेत होतं कराडच्या स्पर्धेमध्ये, कारण या वर्षीची कराड स्पर्धा आणि त्याच्या मागच्या वर्षीची कराड स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या चंदूने बॅटिंग आणि गोलंदाजच्या भरोश्यावर. तो चंदू इथे सज्ज होईल. पहिला बॉल, ओहो पहिला चेंडू टप्पापर्यंत थोडासा खाली राहिलाय, आतमध्ये येतोय बॅट्समनसाठी. डावखुऱ्या त्याचा फलंदाज अक्रमला बीट केलं जातंय. आणखीन एक डॉट बॉल. लगातार निर्धाव चेंडू इथे येत आहेत, कारण इम्पॉर्टंट आहेत. ज्याप्रमाणे हादरे दिले अंगदने सावरायचा प्रयत्न करतोय. ओम साहेब अँड्रायावेला हुक करण्याचा प्रयत्न. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत फक्त सिंगल मिळते अक्रमला. एक रन बरोबर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. जास्तीत जास्त रहीमकडे स्ट्राईक आवश्यक असेल ओम साई बँड्रा टीमसाठी, कारण रहीम सध्या सेट आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जास्त बॉल फेस केले सध्या तरी रहीमने. आतापर्यंत विचार केला तर पुन्हा एकदा सज्ज होईल चंदू रहीमच्या अगेन्स्ट. डावा झाल्यात 9. यावेळेला चांगला फटका आहे रहीम उर्फ बाबाच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. खूप चांगला षटकार इथे लगवला जातोय बॅट्समन रहीम उर्फ बाबाच्या बॅटमधून बॉलची मागणी होते. आणि प्रत्येक मॅचमध्ये लक्षात घ्या नियम या स्पर्धेचे, बॉल कुठल्याही ओव्हरमध्ये हरवला, गहाळ झाला, फुटला तर तुम्हाला नवीन बॉलच दिला जाईल, हे नियम आहेत या स्पर्धेचे. कुठल्याही क्षणी बॉल पहिल्या ओव्हरपासून पाचव्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत जरी हरवला तरी बॉल तुम्हाला नवीनच दिला जाईल, हे नियम आहेत या स्पर्धेचे, हे लक्षात घ्या. पहिल्या मॅचपासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये हेच नियम वापरले गेलेत. बॉल देखील आलेला आहे, षटकार मिळतोय बाबा रहीमला. आणि यावेळेला 6 रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 15 ऑन स्कोरबोर्ड ओम साई बँड्रा. लॉस ऑफ 5 विकेट, 5 गडी बाद झालेत. चौथं षटक इथे हाताळत असताना चंदू ओव्हर द विकेट. याला फुलर लेनचा बॉल, फटका चांगला आहे, गॅपमध्ये जातोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, खराब क्षेत्ररक्षण, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 रन. धावसंख्या 19 या आकड्यावर. आता मात्र धावसंख्येला हलकासा आकार येत असताना चंदूच्या विरुद्ध इथे नक्कीच धावसंख्या येण्याला सुरुवात झाली. आतापर्यंत चंदूने 11 धावा खर्च केल्यात 19 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा एक चांगला फटका बाबाच्या बॅटमधून, स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. अखेर विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक विकेट मात्र इथे कदाचित मिळाली की नाही हे पाहावं लागेल, परंतु कदाचित झाडाला जर बॉल लागला असेल तर काहीतरी वेगळा निर्णय येऊ शकतो अंपायरचा. येस, तोच निर्णय इथे आलाय. 1 रन इथे कंप्लीट होईल धावसंख्या 20 या आकड्यावर, 20, कारण तिथे आमचे संयोजक बसलेले आहेत, भरपूर चांगली नजर ठेवून आहेत या स्पर्धेवर. त्या सर्व संयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि 1 रन मिळते इथे रहीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 20-20. चौथं षटक इथे चालू असताना डावखुऱ्या त्याचा फलंदाज अक्रम. आता दोन्ही साईडने तुम्हाला आक्रमण करावं लागेल. अक्रमसाठी हा चेंडू थर्डमॅनला बीट करून जातोय मागच्या दिशेने भरपूर वेगाने. अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अंपायरचा इशारा येतो, 4 रन. बाईचा हा चौका. खूप चांगलं संगीत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 24-24. नाही ना
चला टॉस साठी नेक्स्ट मॅच परी इलेव्हन डोंबिवली एसपी विरुद्ध विनस स्पोर्ट नाला सोपारा दोन टीमचे कॅप्टन तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्या समोर इथे होईल. ऋषी नाईक येतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम वहाळ. परी इलेव्हन डोंबिवली आणि विनस स्पोर्ट्स दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी तुम्हाला यायचं आहे लवकरात लवकर. तिसरी मॅच होईल. ऋषी नाईक शेवटचं षटक हाताळण्यासाठी अजूनही रहीम खेळण्यासाठी सज्ज होते. नॉन स्ट्राइक एंड अक्रम आहे. 24 बॉल आतापर्यंत झाले, 24 धावा स्कोर बोर्डवर आहेत. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर मेडन ओव्हर अंगद पाटीलने ते हाताळलं. त्यानंतरचं सेकंड ओव्हरमध्ये देखील जास्त धावा दिल्या नाही गोलंदाज राजेशने. त्या ओव्हरमध्ये फक्त एक रन आली होती. त्यानंतरच्या दोन ओव्हरमध्ये धावा आल्यात टीमसाठी. ऋषी नाईक पहिलाच बॉल रहीमसाठी, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषा पार, षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूकडे टॅलेंट आहे. रहीम बाबा या नावाने सुपरिचित हा खेळाडू. कट करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहू शकाल, प्रयत्न फसलाय कारण एक्स्ट्रा कव्हर कव्हर पॉइंट पूर्ण खाली आहे आणि इथे मात्र चित्र वेगळं आहे. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. टीमची धावसंख्या 30. ऋषी नाईक वहाळचा एक नामवंत खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेला थोडीशी खराब गोलंदाजी इथे होत असताना अंपायचा इशारा तो यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळेल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 31 ऑन स्कोर बोर्ड. 5 षटकांचा सामना आहे. रहीम भरपूर दर्जाची बॅटिंग इथे करत असताना चांगले स्ट्रोक त्याने लगवले. संघ अडचणीत होत आहे. एक रन स्कोर बोर्डवर होती, 5 विकेट गेल्या होत्या. पार्टनरशिप बिल्ड केले. यावेळेला फटका चांगला आहे. लॉंग लेगच्या वरतून इथे चेंडू पाठवलाय. पाहू अंपायरचा इशारा किती येतोय, धावा किती मिळतात. आणखीन एक दर्जेदार षटकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर 37. तुम्ही पाहू शकाल रहीमच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक येतोय. 29 रनवर खेळतोय रहीम. खूप दर्जेदार बॅटिंग त्याची राहिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप टार्गेट केलं त्याने गोलंदाजांना. बॉलची मागणी मैदानामध्ये होते. प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल हे नियम आहेत या स्पर्धेचे. बॉल कुठल्याही ओव्हरमध्ये हरवला तर तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. अजूनही या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 37. इथून जर एक षटकार अजून येतोय तर 45 आसपास एक फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो कारण या टीममध्ये संतोष सक्सेना सारखा नामवंत गोलंदाज देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल सेकंड इनिंगमध्ये. तर महत्वपूर्ण मॅच आहे. 45 धावा झाल्या तर फाईट होईल ओमसाई बँड्रा आणि त्याचबरोबर विनू टायगर्सच्या संघाच्या दरम्यान. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. परी इलेव्हन डोंबिवली आणि विनर स्पोर्ट नाला सोपारा ओमकार देसाई आणि त्याचबरोबर सुमित ढेकले. पुन्हा एकदा तेज क्षेत्र निवडलं होतं परंतु इथे बीट केलंय गोलंदाज ऋषी नाईकने. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. टीमची धावसंख्या 37. दोन चेंडू अजूनही शिल्लक. परी इलेव्हन डोंबिवली सँडी एसपी यानंतरच्या सामन्यामध्ये खेळताना दिसेल. अंपायर कडे इथे पाहिलंय परंतु अंपायरचा कुठला इशारा नाहीये म्हणजे इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. आणखीन एक डॉट बॉल. लगातार दोन चेंडू इथे निर्धाव गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल कदाचित या ओव्हरमधला. टीमची धावसंख्या 37 37 ऑन स्कोर बोर्ड. 5 ओव्हरचा हा सामना आहे. पाहूया शेवटचा बॉल. रहीमसाठी अतिशय महत्वपूर्ण बॉल, या टीमसाठी ओम साई बँड्रासाठी अतिशय महत्वपूर्ण बॉल, विनू टायगरसाठी देखील महत्वपूर्ण बॉल. आणि इथे मात्र अख्खू टप्प्याचा चेंडू टाकलाय. अंपायरचा इशारा येतो यस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळते. टीमच्या टोटलमध्ये धावा झाल्या तर 38 38. 5 षटक प्रगतीपथावर असताना 1 रन 5 गडी बाद अशी सुरुवात होती ओम साई बँड्राची. त्याच्यानंतर सावरले पूर्णपणे बॅट्समन रहीमने टीमला. पुन्हा एकदा खराब चेंडूची इथे सांगता होते की काय. यस अंपायरचा इशारा येतोय. आणखीन वाईड बॉल.
टीमची धावसंख्या 39 शेवटचा षटक इथे हाताळतोय ऋषी नाईक शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे या ओव्हर मधला पुन्हा एकदा बॉल तयार होत असताना राउंड विकेट आता मात्र फटका थोडासा फसलाय खाली राहतो चेंडू एक रन इथे कंप्लीट होते रहीमच्या माध्यमातून सेकंड रन साठी इथे कॉल केलाय अक्रमने सेकंड रन धोक्याची असू शकते परंतु इथे यशस्वीरित्या दुसरी रन देखील कंप्लीट केली अशा प्रकारे पहिलं सत्र संपलंय पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पाहू शकाल धावा स्कोरबोर्डवर 41-42 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय 42 to win 42 धावा करायच्या आहेत विनू टायगर्स या संघाला म्हणजे तुम्ही पाहू शकाल सन्माननीय विनेश निकम यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल 42 धावांचं टार्गेट विनू टायगर्स या संघाच्या समोर आहे रायगडचे खूप चांगले खेळाडू या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत तर संपूर्ण स्कोर कार्ड कडे जाऊया महेश 0 पंकज 0 त्यानंतर रहीमने भरपूर चांगला खेळ केला 31 रन त्याच्या बॅट मधून श्रेयस 0 सोनू 0 आणि तुम्ही पाहू शकाल त्यानंतर रेहान 0 आणि अक्रम 2 म्हणजे फक्त एकाकी किल्ला लढवलाय बॅट्समन रहीम उर्फ बाबाने त्याने धावा केला 31 त्याच्याचमुळे ही धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 41 घरात गेली 42 धावांचं टार्गेट बाळाराम कोपरकर साहेब यांचं इथे आगमन झालं त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत बाळाराम कोपरकर साहेब सुस्वागतम तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे याच्यानंतर एक मेगा फाईट आपल्या समोर येते विनर स्पोर्ट नाला सोपारा विरुद्ध सांडी एसपी दादर म्हणजेच परी 11 डोंबिवली या संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल तर कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा श्रद्धांजली चषक 2018 आणि या दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळेला सामना चालू होईल 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल विनू टायगर्स या आपण ऐकूया डोंबिवलीचा एक सदाबहार आवाज ज्या आवाजाने संपूर्ण रतनबुवा स्पर्धा मागच्या वर्षी गाजवली आणि तुम्हा आम्हा सर्वांना अनेक गीत या आवाजाच्या माध्यमातून या गीतकाराच्या माध्यमातून पेश करण्यात आले असे तुम्हाला सर्वांचे लाडके समालोचक विनोद पाटील मॅन फ्रॉम भोपर आपल्या समोर येतील धन्यवाद धन्यवाद कुणाल सर तर यापुढची लढत आहे विनर स्पोर्ट्स नालासोपारा वर्सेस सँडी एस पी या दोन बलाढ्य संघादरम्यान तर नाणेफेकीसाठी यायचं आहे एका बाजूला ओंकार देसाई दुसऱ्या बाजूला सुमित ढेकले टेनिस क्रिकेट जगतातला बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं असा सुमित ढेकले तुम्हाला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला ओंकार देसाई महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधला एक अत्यंत नामवंत नावाजलेला असा फलंदाज तर जाऊया मैदानाकडे या ठिकाणी सामना सुरू आहे आजच्या दिवसातला दुसरा सामना ओम साई बँड्रा वर्सेस विनू टायगर्स नाणेफेकीचा कौल विनू टायगर्स संघाच्या बाजूने लागला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यांचा हा निर्णय योग्य सिद्ध करून दाखवला त्यांच्या गोलंदाजांनी त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी आणि बलाढ्य अशा ओम साई बँड्रा संघाला अवघ्या 41 धावसंख्येवर रोखलं पहिलं षटक ज्याने हाताळलं इनामपूर एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जात आहे असा रायगडचा अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची नेहमीच संघामध्ये भूमिका राहिलेली आहे असा गोलंदाज इनामपुरीचा अंगत ज्याने अक्षरशः पहिल्या षटकामध्ये डावाला खिंडार पाडलं आणि एकामागून एक असे धक्के दिले की त्या धक्क्यातून सावरणं कठीण गेलं या ओमसाई बँड्रा संघाला मात्र कौतुक करावं लागेल बाबाचं ज्याने एक हाती किल्ला लढवला आणि संघाला सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभा करून दिला या 41 धावसंख्येमध्ये 31 धावांचं योगदान राहिलंय बाबाचं यावरूनच बाबाची झुंज किती कडवी होती हे आपल्याला पाहायला मिळालं तर जाऊया 42 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानावरती यावेळेस जाताना आपण पाहत आहेत ऋषी नाईक मॅन फ्रॉम वहाल आणि दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील मॅन फ्रॉम मुरबी तर अत्यंत नावाजलेले दोन खेळाडू रायगड ठाणे वर्सेस जेव्हा जेव्हा फाईट होते
तेव्हा तेव्हा या दोन खेळाडूंना आपण रायगड संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहत असतो. एकाने मुरबी गावचं नाव फार मोठं गेलं आहे तर दुसऱ्या बाजूने वाहलगावचं नाव आणि आपल्या गावाचं नाव मोठं 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 करत असताना या दोघांनी आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं केलं, आपल्या राज्याचं नाव मोठं केलं. असे हे दोन नामवंत फलंदाज. 42वा जरी कमी वाटत असली तरी विसरता कामा नये. या संघामध्ये देखील गोलंदाज अत्यंत नामवंत आहेत. संतोष सक्सेनासारखा रणजीपट्टू आहे. सचिन तेंडुलकर बरोबर ज्यांनी एक विक्रमी भागीदारी केली असाच एक रेकॉर्ड त्यांचा कुणाल सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि अनेकदा संतोष सक्सेना आपण पाहिलं. अभिषेक सारखा एक नामवंत गोलंदाज, मात्र बघूया कशा प्रकारची फलंदाजी. यावेळेस मात्र ऋषी वाहलचा हा स्ट्रोक जास्त वर गेलाय, उंची जास्त लांबी कमी. ऋषी वाहल मात्र यावेळेस गोल्डन टॅकवर बाद होतोय. पहिला जबरदस्त धक्का या ठिकाणी लागतोय तो म्हणजे विन्यू टायगर्स संघाला ऋषी वाहलच्या स्वरूपात. ऋषी नाईक बाद होतोय शून्यावरती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू जास्त वर गेला. तर मन्नी शर्मा मॅन फ्रॉम कलंबोली अत्यंत नावाजलेला हा खेळाडू. तर बघूया पहिला धक्का लवकर लागलाय ज्या प्रकारे ओम साई बँड्राला लागला होता तशाच प्रकारे धक्का यावेळेस मात्र गोलंदाज सोनूने दिलाय. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती मन्नी. तर टॉससाठी या लवकरात लवकर विनर स्पोर्ट्स नालासोपारा आणि दुसऱ्या बाजूला सँडी एस बी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय त्वरित ताबडतोब यायचंय टॉससाठी. त्यावेळेस स्ट्राईकला ओमकार पाटील. शॉर्ट ऑफ लेग चेंडू हुक केलाय, चेंडू गेलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी. चेंडूवरती पहिला धक्का लागल्यानंतर असं वाटलं होतं धडपण येईल, मात्र ओमकार पाटील ज्या खेळासाठी जाणला जातो त्या ओमकार पाटीलने या चेंडूवरती चौकार लगावून दाखवून दिले कुठलाही दबाव आमच्यावरती नसेल. दबाव नसण्याचं कारण म्हणजे एक छोटीशी धावसंख्या चेस करायची आहे आणि या धावसंख्येला चेस करण्यासाठी या ठिकाणी आक्रमक खेळणं गरजेचं आहे. कारण बचावात्मक पवित्रा जर तुम्ही स्वीकारला तर शेवटच्या टप्प्यामध्ये दबाव तुमच्यावर वाढेल. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर हा चेंडू होता, ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. सुरेख लाईन लेंथ, सुरेख कमबॅक. पहिल्या चेंडूती गडीबाद केला त्यानंतर चौकार आल्यानंतर सोनूने मात्र हा चेंडू ऑफ स्टिकवर ठेवला. शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू होता, चेंडूला उसळी दिली. चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र ओमकार बीट होतोय. पुन्हा एकदा हा चेंडू अक्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट आणि बॅटच्या मधून निघून जातोय. एसटी रक्षकाला शॉर्ट थर्डमॅनला बीट करून डीपमध्ये थर्डमॅनच्या दिशेने जातोय आणि या दरम्यान इनसाइड एज लागलेली आहे आणि एक धाव धाव फलकावर अंकित होते. धावसंख्या धाव फलकावरती आहे 5 धावा. त्या दरम्यान आदरणीय हरिश्चंद्र बाळाराम म्हात्रे साहेब यांचा शुभाग म्हणत आहे. तर दादांचं मंगेश 11 आयोजित श्रद्धांजली चषक 2018 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, काल देखील भरपूर प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित होते. त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचा आणि GTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक यूट्यूबवर ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्ट्राईकला मन्नी शर्मा, एक डावखुरा आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय हा चेंडू. यावेळेस मात्र ऑन साईडला क्रॉस दरम्यान खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टप्पापर्यंत चेंडू खाली राहिला. चेंडूमध्ये आपल्याला गती कमी पाहायला मिळाली. व्हेरिएशन, विविधता तुमच्याकडे असायला हवी, अचूकता असायला हवी, भेदकता असायला हवी, कल्पकता असायला हवी, तरच तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून नेहमीच समोर याल. तर बघूया पुन्हा एकदा सोनू ओर द विकेट रिव्हर्स अटॅम. यावेळेस मात्र कोलवट टप्प्याचा चेंडू पाचीच लाऊड अफील. पंच मात्र या ठिकाणी नकार देत आहेत, या फील फेटाऊन लावलंय आणि या दरम्यान षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटका केलं धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती फक्त 5. 3 चेंडू डॉट होते, यात एक चौकार होता सामील, एक सिंगल होती आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला ऋषी. तर ऋषी नाईक वाहल संघाचा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं धडपण आलं होतं, मात्र एक चौकार आल्यानंतर कुठेतरी धावसंख्या थोडीशी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली 5. तर गरज आहे 42 धावांची अजूनही विजयासाठी. जर आपण पाहिलं तर 37 धावांची गरज असेल येणाऱ्या
24 चेंडूमध्ये 27 धावा म्हणजे प्रति षटकामागे 9.25 ची सरासरी राखावी लागेल. आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये कमी धावसंख्या होते तेव्हा तेव्हा बऱ्याचदा आपल्याला रोमांचकारी सामना पाहायला मिळतं. काल देखील 45 धावा विक्रांत केणी प्रतिष्ठानसारख्या एक बलाढ्य फॉर्ममध्ये असलेल्या संघाला करू दिल्या नाही शिवशक्ती पाले संघाने. योगेश पवारच्या नेतृत्वाखाली पहिला सामना हातातून निसटला होता, मात्र गोलंदाज गिरीश कोचरेकर आणि त्यानंतर राहुल जोगडिया मयूर वाघमारे सारख्या गोलंदाजाने कालचा दिवस गाजवला आणि तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला आणि त्यानंतर मात्र हा संघ थेट पोचला तो अंतिम फेरीमध्ये. तर आज बघूया 8 संघातून कोणता संघ पोचतोय अंतिम फेरीमध्ये. तर स्ट्राईकला यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय ओमकार पाटील, मुरबी गावचा एक अत्यंत नामवंत असा खेळाडू. दुसऱ्या बाजूला आपण मुरबी संघाचा एक विकी पाटील हा देखील खेळाडू या संघामध्ये पाहू शकाल. तर अनेक खेळाडू रायगड जिल्ह्याने टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत, त्यातले असे अनेक खेळाडू नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाज माने शॉर्ट अपलाईन चेंडू पूल करताय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रोटेक्शन दिले गेले. सिंगल येते धावसंख्या धावपलकावरती 6. तर एक भागीदारी होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं बाबाने फलंदाज बाद झाले 5-0 तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि तिसऱ्या क्रमांकावरती येऊन जबाबदारी का असते. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नेहमीच टेनिस कुठल्याही फॉर्मॅटमध्ये क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच आक्रमक फलंदाज म्हणून जाणला जातो. तिसऱ्या क्रमांकाचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय संघासाठी विराट कोहली, साऊथ आफ्रिकेसाठी आपण पाहिलं तर एबी डिविलियर्स, पूर्वी रिकी पॉन्टिंग तिसऱ्या क्रमांकावरती आणि त्याआधी आपण पाहिलं तर विवियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर यांचा आदर्श तिसऱ्या क्रमांकावरती येऊन त्यांनी आक्रमक क्रिकेट दाखवलं. तर बाबाने देखील आज आक्रमकता दाखवली मात्र इतर सहकाऱ्यांनी त्याला साथ दिली नाही. तर माने यावेळेस मात्र मन्नीसाठी यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस देऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न मन्नी करतायत. तर मन्नीकडे अफाट गुणवत्ता आहे, फटक्यांचा भांडार आहे, मात्र आज मन्नी कुठेतरी या ठिकाणी थोडासा संघर्ष करताना आपण पाहतोय. तर धावसंख्या धावफलकावरती 7. ओमकार पाटील स्ट्राईकला येत आहेत. माने कौतुक करावं लागेल ओमसाई बँड्रा संघाचं, एक छोट्याशा धावसंख्येचा डिफेन्स करत असताना उत्तम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिले षटक सोनूने हाताळलं, पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्या आणि या षटकात आतापर्यंत 2 सिंगल येत आहेत 2 चेंडूवरती. पुन्हा एकदा माने यावेळेस ऑन साईडला चेंडू शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र नकार दिलाय. सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये त्या ठिकाणी होतोय आणि पंचांचा इशारा येतोय नो, ओव्हर स्टेपिंगचा नो या ठिकाणी आणि फ्री हिटचा इशारा पंचांकडनं आलेला आहे. काल देखील अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली, 9 चेंडू पाहिले, मात्र बघूया फ्री हिट आहे. तर मन्नी शर्मा या फ्री हिटवर किती फायदा घेतोय, किती मोठा फटका लगावतोय बघूया. तर फ्री हिटवर नक्कीच फलंदाजाला क्लीन बोल्ड झेलचित करता येणार नाही, धावचित करता येईल किंवा हँडल द बोल्ड तो बाद होऊ शकतो. तर पुन्हा एकदा यावेळेस माने स्ट्राईकला मन्नी शर्मा सामना करण्यास सज्ज. हा फ्री हिटचा फटका इथे मात्र बघूया, फाईन लीगच्या दिशेने चेंडू जातोय, त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे, त्याच्या बाहेर जर चेंडू गेला तर चौकार मिळेल. तर पंचांचा इशारा बघूया काय येतोय आणि हा 4 धावा मन्नी शर्मा फ्री हिट का फ्री हिटचा फायदा घेतोय, चौकार या ठिकाणी वसूल करतोय. त्या धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 13 धावा, गरज आहे 42 धावांची म्हणजे अजूनही 19 धावा विजयासाठी हव्यात. तर टॉससाठी लवकरात लवकर या विनर स्पोर्ट्स नाला सोपारा आणि त्यांच्या समोरचा संघ आहे सॅन डी एस पी दादर संघ, लवकरात लवकर या टॉससाठी. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन मागे जातोय थर्ड मॅनच्या दिशेने वेगाने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर धावसंख्या धावपलकावरती 17. मन्नी शर्मा प्रयत्न करतायत मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी, मात्र यावेळेस आपण पाहतोय बॅटची कडा घेऊन टायमिंग व्यवस्थित झालं नाही. चेंडू कधी हरवला किंवा फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे प्रत्येक संघाने खेळाडूने.
कुठलेही सबब कुठलेही कारण तुमचं ऐकलं जाणार नाही. या स्पर्धेचा नियम आहे, कालपासून आम्ही अनाऊन्समेंट करतोय. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये रोख रक्कम व भव्य दिव्य अशी श्रद्धांजली ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम व भव्य दिव्य अशी आकर्षक ट्रॉफी. लाईव्ह टेलिकास्ट GTC अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केले जाते. अत्यंत चांगली दर्जेदार क्वालिटी क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू नवीन द्यायचं लवकरात लवकर विशाल मात्रे. वेळ आपल्याकडे आज फार कमी आहे, कारण की आज एक महत्त्वपूर्ण सामना आहे मेगा फायनलचा. एकूण 8 सामने खेळवायचे. काल शेवटच्या सामन्याला खूप अंधार झाला आणि वेळेअभावी 3 षटकांचा सामना खेळवावा लागला आणि त्यामुळे नुकसान दोन्ही संघांचं झालं. कारण षटक कमी झाली तर रणनीती नक्कीच बदलते. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साईडला लॉफ करताय. चेंडू स्क्वेअर मिड विकेटच्या मधून निघून जातोय. सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक येणारा हा तिसरा चौकार मनी शर्माच्या बॅटमधून. अतिशय चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू होता, अतिशय चांगलं प्लेसमेंट. धावसंख्या धावफलकावरती 21. त्यावेळेस मात्र चेंडू जातोय फायनलच्या दिशेने आणि हा देखील चौकार. तर मी शेवटची अनाउन्समेंट करतोय. विनर स्पोर्ट्स नाला सोपारा आणि SB दादर संघाला अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. षटक कमी करण्यात येतील. तर लवकरात लवकर या, तुम्हाला दिलेल्या वेळेवर तुम्ही या ठिकाणी आलात नाही तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तर धावसंख्या या चौकाराच्या मदतीने होती ती 25. तर खूपच महागडं षटक म्हणावं लागेल. सोनूने पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्या होत्या. खूप मेहनत केली होती सोनूने, अत्यंत चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र त्या मेहनतीवर कुठेतरी पाणी ओतल्यासारखं यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. मानेने 20 धावा दिल्या, कारण आधीच धावफलकावरती इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि अशा प्रकारच्या धावा खर्च करणं म्हणजे नक्कीच तुमच्या अस्तित्वाला धोका निर्माण करण्यासारखं आहे. तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र 25 धावा झाले आहेत. तर गरज आहे 49 धावांची, म्हणजे 17 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. तर चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 17 धावा. अस्किंग रेट आहे 5.66% तर नक्कीच संघ विजयाच्या जवळ जात असताना आपण पाहतोय. ऋषी बाद झाल्यानंतर मात्र ओमकार आणि मन्नीने डावाला सावरलं आणि एक चांगली भागीदारी 25 धावांची भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी नोंदवली. तर गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. स्ट्राईकला ओमकार पाटील सामना करण्यास सज्ज. तर गोलंदाज सोनू वैयक्तिक दुसरं सांघिक 3rd षटक. हा चेंडू उशा पळून घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी जास्तीत जास्त ऑन साईडला खेळणं ओमकार पसंत करतायत. ऑन साईड त्यांची खूप स्ट्रॉंग आहे. अनेक मोठमोठे खेळ त्यांनी साकारलेले आहेत. अनेक विक्रम त्यांच्या नावावरती आहे. तर सोनू पुन्हा एकदा चांगली सुरुवात करतोय. मागच्या षटकात त्याने फलंदाज बाद केला होता पहिल्या चेंडूवरती. या षटकात डॉट चेंडू फेकलाय. आतापर्यंत सोनूने 4 चेंडू डॉट फेकले आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र मिस्टामिंग होतो. चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत आणि ओमकार पाटीलच्या खेळीचा अंत होतोय मैदानावरती. दुसरा धक्का लागतोय मैदानावरती. आपण पाहतोय यावेळेस विनू टायगर्स संघाला 25 या धावसंख्येवरती. तर विनर स्पोर्ट्स नाला सोपारा आणि सँडी SP दादर संघ लवकरात लवकर टॉस साठी या. वारंवार अनाउन्समेंट करायला लावू नका. वेळेचं भान ठेवा. जेव्हा तुम्ही आयोजकाच्या भूमिकेत असता तेव्हा तुम्ही देखील अपेक्षा करता की समोरचा संघ लवकरात लवकर या ठिकाणी यायला हवा आणि तुमचा सामना तिसरा सामना आहे आणि तुम्हाला जी वेळ दिली होती त्या वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं होतं. मात्र तुम्ही भरपूर उशीर केलेला आणि ही इनिंग संपायच्या आणि दोन्ही संघांना सूचना असेल विनर स्पोर्ट्स किंवा SP संघाला मैदानावर डायरेक्ट उतरू नका ग्राउंडमध्ये, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आधी संपर्क साधा इथे. हा चेंडू मन्नी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत असताना
मात्र सफल झाले होते फलंदाज मन्नी आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न लेग बायचा इशारा पंच मनोज गुप्ता यांचा येत असताना तर धावसंख्या धावपलकावरती 26 गरज आहे अजूनही 16 धावांची या षटकातील एकूण चेंडू झालेले आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू म्हणजे 15 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 16 धावांची गरज आहे तर विनस स्पोर्ट्स संघाचे संघनायक या ठिकाणी येत असताना सुमित ढेकले यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने धावसंख्या धावफलकावर 27 सुमित ढेकले येत आहे टेनिस क्रिकेट जगतातला बाहुबली ज्याला संबोधलं जातं मात्र एक बाहुबली आमच्या समोरून जातोय जो आपल्या ठाणे ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूर मॅन फ्रॉम सोनारपाडा ते दोन बाहुबली तुम्हाला एकाच मैदानावरती पाहायला मिळतील एक एन बी नहार संघातर्फे खेळतोय तर दुसरा विनस स्पोर्ट्स नाला सुपर संघाकडून तर आदरणीय हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या शुभास्ते टॉस आपण घेऊया हा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मन्नी वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत आहेत हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या शुभास्ते टॉस होतोय दोन बलाढ्य संघ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधले आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यावसायिक संघ म्हणून सातत्याने दर्जेदार क्रिकेट या दोन संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता आणि हे दोन बलाढ्य संघ आता मात्र एकमेकांविरुद्ध या नंतर तुम्हाला पाहायला मिळते यावेळेस मात्र टिपिकल मन्नी शर्मा रॉयल कलंबोली ब्रँडेड षटकार तेहतीस गरज आहे 9 धावांची तर मन्नी ज्या फटक्याच्या शोधात होता तो फटका आता मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय मिडविकेटच्या दिशेने उतुंग षटकार ज्याला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार म्हटलं तर अवघड ठरणार नाही तर धावसंख्या आता मात्र 33-9 धावांची गरज आहे मैदानावरती नवीन फलंदाज विशाल म्हात्रे मॅन फ्रॉम VCC उसरगर गतवर्षीचा हंगाम विशालने गाजवला दोन मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज बाईक त्याने पटकावल्या 9 अर्धशतक त्याच्या नावावरती आहे एक यशस्वी संघनायक एक यशस्वी आयोजक म्हणून आहे ज्याची ओळख आहे असा विशाल म्हात्रे मैदानाच्या बाहेर जितका ऍक्टिव्ह जितका तो बोलतो मैदानात तितकाच तो आक्रमक देखील आहे तर बघूया गरज आहे आता मात्र 12 चेंडूमध्ये या ठिकाणी 9 धावांची गरज तर गोलंदाज येत आहेत अक्रम तर अक्रम म्हटल्यानंतर पाकिस्तानचे माजी गोलंदाज वसीम अक्रम यावेळेस मात्र टिपिकल विशाल म्हात्रे उसरगर ब्रँडेड षटकार चेंडू हरवला असेल तर लवकर नवीन चेंडू द्या कारण भरपूर उशीर झालाय सामना नवीन चेंडू आहे पंचांकडे तर आता मात्र 3 धावांची गरज आहे विशालने षटकारने खातं उघडून संघाला मात्र विजयाच्या समीप आणले यावेळेस मात्र अतिशय सुंदर चेंडू होता ऑफस्टंपवर आले मात्र हा चेंडू लेफ्ट घेऊन गेला विशालचा ब्लॉकरमध्ये चेंडू फेकला होता आणि विशाल एक षटकार लगावून यावेळेस मात्र बाद होतोय आणि मैदानावरती नवीन फलंदाज जातोय इनामपुरी एक्सप्रेस विनामपुरीचा एक प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे फार कमी वयामध्ये फार कमी वेळेमध्ये टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारा हा अंगद पाटील मैदानावरती गोलंदाजी अत्यंत सुरेख केली पहिल्या षटकात निर्धाव षटक त्याने फेकलं आणि 3 गडी बाद करण्याचा विक्रम देखील त्याने केला तर या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक त्याने फेकलं तोच आता मात्र फलंदाजीला येत असताना तर आदरणीय नवनाजी म्हात्रे आमचे देवीचा बाडाचे यांना विनंती करतोय आपण कुठे असाल आमचा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत असेल दादा तर या आपलं हार्दिक अधिक सरचे स्वागत आहे श्रद्धांजली चषक मध्ये रिवर्स यावेळेस मात्र अंगदच्या बॅट मधून येणारा हा रिवर्सचा चौकार विजय फटका आणि यावेळेस संघ विजय होतो तो म्हणजे विनू टायगर्स या संघाचा हार्दिक अधिक अभिनंदन तर हार्ड लक ओम साई बांद्रा संघ काही चुका तुमच्या झाल्या आहेत त्याचं आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा आणि पुढच्या स्पर्धेमध्ये नव्या जोमाने नव्या उमेदीने उतरा